ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। उदळलेला भंडारा विखे पाटलाने खंडोबाचा आशीर्वाद समजून कपाळाला लावावा। गोपीचंद पडळकर। मल्हारी मार्तंडाचा बिरोबाचा म्हाकुबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे। त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांवर उधळला असेल तर मी विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा म्हाकुबाईचा आशीर्वाद समजून कपाळाला लावावा। तसेच मी समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की या लांडगा काकाच्या नादाला लागू नका। आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या मुंबई उच्च न्यायालयात लढतो आहोत आणि त्याबाबत वेळोवेळी जे मागितले ते सर्व सहकार्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्याला मिळत आहे आणि आम्हाला खात्री आहे की मल्हारी मार्तंड खंडोबा नक्कीच आपल्याला यश देईल। गोपीचंद पडळकर पुढे काय म्हणाले ते पाहूया। मल्हारी मार्तंड खंडोबाचा बिरोबाचा म्हाकुबाईचा भंडारा हा समस्त बहुजन समाजासाठी आस्थेचं व श्रद्धेचं प्रतीक आहे। त्याचा आंदोलनासाठी वापर करणं हे अतिशय अयोग्य आहे आणि जर काही लोकांनी तो विखे पाटलांच्या वरती उधळला असेल तर मी माननीय विखे पाटलांना विनंती करतो की तो खंडोबाचा बिरोबाचा आशीर्वाद समजून त्यांनी कपाळाला लावावा। आणि तसे समस्त माझ्या बंधू भगिनींना आवाहन करतो की लबाड लांडगा काकाच्या नादाला तुम्ही लागू नका। आपण धनगर आरक्षणाची लढाई कायदेशीररित्या उच्च न्यायालयामध्ये लढतोय आणि त्याबाबत वेळोवेळी जे काही आम्ही मागितलं ते सर्व सहकार्य माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कडून मिळत आहे आणि मी खात्रीनं सांगतो की श्री मल्हारी मार्तंड खंडोबाच्या आशीर्वादानं नक्कीच आपल्याला यश मिळेल। येळकोट येळकोट, जय मल्हार।